आता देवलोक हे उन्मत्त दैत्यांनो, तुमचा काळ आता जवळ आलेला आहे. मी स्वतः आता तुमचा विनाश करण्यासाठी रणभूमीमध्ये अवतरित आहे. कोणतं अमृत आहे?
या कोथंबिरी पर्वतावर आम्ही स्थानबद्ध झालो. त्याच्या जवळ एक सरोवर आहे. त्या सरोवरातील हे अमृत. या पर्वतावर आम्ही स्थानबद्ध झाल्यामुळे कैलास आणि हिमालयासारखे महत्व याला प्राप्त होईल. त्याचे पवित्र आणि महात्म्य वाढेल. भक्तगण त्याची पूजा करतील. धन्य झालो प्रभू, आम्ही हे जीवदान मिळाले प्रभू, आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो, आम्ही धन्य झालो. दर्शनासाठी घोर तपस्या करणार आहे, पण तुमचा पीछा सोडणार नाही स्वामी, तुमचा पीछा सोडणार नाही स्वामी.